आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे। परमबीर सिंग खंडणी प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे। नंदकुमार गोपाळे आणि आशा कोकरेला अटक करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे। तर गोपाळे आणि कोकरे मुंबई पोलीस अधिकारी असल्याची माहिती ही समोर येते आहे। सीआयडी कडून या दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघू शकताय फक्त साम टीव्ही वर। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सूरज सावंत हे आपल्या सोबत आहेत फोन लाईन वर। सूरज, काय सांगाल, खंडणी प्रकरणामध्ये दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे, या दोघांचा काय संबंध आहे या सर्व प्रकरणाशी? बरं, आपण पाहिलं तर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यावर एक मरीनगाव पोलीस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। श्यामसुंदर अग्रवाल यांनी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या संपूर्ण प्रकरणात तब्बल अनेक अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। त्यामध्ये परमवीर सिंग असतील, अकबर पठाण असतील, श्रीकांत शिंदे, आशा कोरके, नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, सुनील जैन आणि संजय पुनामिया या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। यामध्ये आशा कोरके आणि नंदकुमार गोपाळे यांनी हवाला मार्फत संजय पुनामिया यांच्याशी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। आणि याच प्रकरणात गुन्हा जो होता तो नोंदवण्यात आला होता। याचा तपास हा स्टेट सीआयडी करत आहे। या संपूर्ण प्रकरणात आता या दोघांना अटक करण्यात आलेली आहे। मागील अनेक दिवसांपासून हे प्रकरण गुन्हा नोंदवल्यानंतर कुठेतरी थंड झाल्याचं पाहायला मिळत होतं, मात्र आता या दोघांच्या अटकेनंतर अनेक आरोपी आहेत त्यांची यामधली इन्व्हॉल्वमेंट जी आहे ती समोर येणार होता। खरं तर बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। यामध्ये 2016 मध्ये संजय पुनामिया आणि श्यामसुंदर अग्रवाल यांच्या एका कंपनी मार्फत जो वाद झाला होता त्यामध्ये छोटा शकील कडना देखील धमकवण्यात आलं होतं। आणि यातच खोटा गुन्हा रद्द करावा यासाठी श्यामसुंदर अग्रवाल यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्यात आले होते। यामध्ये ठाण्यामध्ये परमवीर सिंग यांच्या घरामध्ये हा संपूर्ण व्यवहार झाल्याचं देखील तपासात समोर आलं होतं। यातली ही मोठी डेव्हलपमेंट आहे। त्यामध्ये जे दोन पोलीस अधिकारी आहेत आशा कोरके आणि नंदकुमार गोपाळे यांना आता स्टेट सीआयडी कडनं अटक करण्यात आलेली आहे। त्यामुळे येत्या अनेक काही काळात अनेक जे आरोपी आहेत त्यांच्या देखील अटकेची शक्यताही वर्तवली जाते। फरा निश्चितच सूरज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर या दोघांच्या अटकेनंतर आता नेमकं काय पुढे येतं ते पाहणं महत्वाचं असेल।